शिवसेनेत झालेल्या फाटाफुटीनंतर उद्धव ठाकरे गटात आता जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. आगामी निवडणुकांसाठी ठाकरे गटानं आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. बंडखोरांना पाणी पाजण्यासाठी ठाकरेंनी काय व्यूहरचना आखली आहे बघूया त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट. बंडखोर खासदारांना ठाकरे शिकवणार धडा. बंडखोरांना पाणी पाजण्यासाठी प्लॅन बी. काय आहे उद्धव ठाकरेंची नवी रणनीती? मातोश्रीवर पुढचे 14 दिवस मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. राज्यभरातील ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठका मातोश्रीवर होणार आहेत. आजी माजी आमदार आणि खासदारांनाही या बैठकीला हजर राहण्यास सांगण्यात आलं. आगामी महापालिका तसंच 2024 लोकसभा विधानसभा निवडणुकांची व्यूहरचना आखण्यास ठाकरे गटानं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून 12 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. या बंडखोर खासदारांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी ठाकरे गटानं कंबर कसल्याचं समजतंय. मातोश्रीवरील बैठकांमध्ये संभाव्य तगड्या उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीनं एकत्रित निवडणुका लढवल्या आणि या 12 जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्या तर बंडखोर खासदारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. 50 आमदार आणि 12 खासदारांनी एकाच वेळी पक्ष सोडून जाणं हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का होता. या राजकीय भूकंपातून ठाकरे गट आता सावरू लागलाय. मातोश्रीवर सुरू झालेल्या जोर बैठका आणि ठाकरे गटाचं प्लॅनिंग हे त्याचंच उदाहरण. ब्युरो रिपोर्ट C24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे